तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, जर चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागं तूर पीक पाहू शकता आणि निश्चितच भरपूर सारे शेतकरी विचारत होते की सर, सध्याच्या काळामध्ये तुरीला तिथं कळी अवस्था चालू झालेली आहे आणि कळी अवस्थेमध्ये नेमकं तूर पिकावरती कोणती फवारणी तिथं करावी. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला निश्चितच समजेल की तुरीला कळी अवस्थेत कोणती फवारणी करणं गरजेचं आहे. मित्रांनो, कळी लागल्यानंतर तिचं लवकरात लवकर शेंगामध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला तिथं एक औषध निवडायचं आहे. त्याच्यासोबतच जास्तीत जास्त अजून नवीन कळ्या लागण्यासाठी आपल्याला एक चांगल्या दर्जेच्या तिथं टॉनिकची फवारणी करायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक विद्राव्य खत देखील वापरायचं आहे आणि निश्चितच जी शेंग खाणारी आळी असते, जिनं पूर्णपणे आपली जी शेंग आहे तर ती तिथं वाकडी झालेली पाहायला मिळते, तर ती वाकडी होऊ नये आणि ती आळी नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक जबरदस्त आळीनाशक सुद्धा फवारणीमध्ये वापरायचं आहे. मित्रांनो, नेमकं विद्राव्य खत कोणतं वापरणं गरजेचं आहे? मित्रांनो, कळी अवस्थेमध्ये आपल्याला 12:61:0 या विद्राव्य खत वापरायचं आहे. प्रति 15-20 लिटरच्या पंपसाठी आपल्याला याचं जे प्रमाण आहे तर ते आपल्याला 80-100 ग्रॅम वापरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपलं जे इमामेक्टिन बेन्झोएट या नावाचं आळीनाशक वापरायचं आहे, ज्याच्यामध्ये इमामेक्टिन बेन्झोएट 5% हा घटक आहे, किंवा शेतकरी मित्रांनो लिक्विड स्वरूपातलं सुद्धा इमामेक्टिन बेन्झोएट येतं, इमामेक्टिन बेन्झोएट 1.9% SC या स्वरूपातलं इमामेक्टिन बेन्झोएट येतं, त्याचं प्रमाण आपल्याला 25-30 मिली 15-20 लिटरच्या पंपसाठी वापरायचं आहे. लिक्विड वापरा किंवा जे पावडर किंवा दाणेदार स्वरूपातलं येतं, तर दोघांपैकी कोणत्याही एका औषधाची निवड करा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तर तो म्हणजे आपल्याला टॉनिक एक जबरदस्त वापरायचं आहे. टॉनिकमध्ये जर विचार केला तर आपण करोमंडल कंपनीचं फंटॅक प्लस वापरू शकता, ज्याचं प्रमाण 25 मिली तिथं वापरायचं आहे, किंवा टाटा कंपनीचं टाटा बार ज्याचं प्रमाण 40 मिली, किंवा ॲम्बिशन बायर कंपनीचं ज्याचं प्रमाण आपल्याला तिथं 40 मिली घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण कोणतंही एकच तिथं कीटकनाशक निवडायचं आहे, एकच विद्राव्य खत निवडायचं आहे, त्याच्यासोबतच एकच टॉनिक निवडायचं आहे. जबरदस्त कळी सेटिंग तुम्हाला तिथं झालेली पाहायला मिळेल, जबरदस्त तुमच्या तूर पिकाला तिथं जास्तीत जास्त शेंगा देखील लागलेल्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि निश्चितच आपल्या या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल आणि आपला जो व्हिडिओ आहे तर तो अतिशय सोप्या भाषेतला तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जे इतर तुमचे तूर उत्पादक शेतकरी मित्र आहेत, तूर उत्पादक शेतकरी बांधव आहेत, तर त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.